कसबा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कसबा मतदारसंघाची मनसेचे उमेदवार अजय शिंदे आता माझ्यासोबत आहेत. सर, कसबा हा भाजपचा बाल्यकिल्ला आहे, तुम्ही कसब्यातनं मनसेचे उमेदवार आहेत, कसं पाहता या निवडणुकीकडे? मी काल का परवाच हे सांगितलं की कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नाही. निवडणूक काळात होत असलेल्या तडजोडी आणि भाजपच्या काही नेत्यांचे असलेले सर्वपक्षीय संबंध ह्याच्यामुळं सातत्याने तिथं त्यांचा उमेदवार निवडून येत होता. निवडणुकीला खऱ्या अर्थाने 2 दिवसात सुरुवात होईल आणि हळूहळू या कसब्यात बदललेले राजकीय रंग तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील आणि त्याची सुरुवात तुम्हाला आज संध्याकाळपासून सुरू झालेली दिसेल. तुमच्या प्रचारात एक तर रुपाली पाटील आणि तुम्हाला तिकीट मिळण्यावरनं हे झालं होतं, पण ताई तुमच्या आता फॉर्म भरण्याला तुमच्या सोबत नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून बदललेला कसबा तुमच्या लक्षात येईल. कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार? कसब्यात विकासच झालेला नाही गेल्या 25 वर्षात. कुठले मुद्दे तुम्ही हायलाइट करणार? म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कसबा हा एका अर्थाने जे पुणे आपण म्हणतो ते पुणे आहे आणि त्या पुण्याचा कुठल्याही अर्थाने विकास झालेला नाही. त्या कसब्यामध्ये प्रचंड प्रश्नांची जंत्री आहे आणि ती एवढ्या छोट्या पिरियडमध्ये सांगता येणार नाही. आपण ह्या सगळ्या ह्याच्यावरती नव्याने परत एकदा बोलू, पण न केलेली कामं ती सगळी कामं आपल्याला करायची आहेत आणि मनसेने त्या सगळ्या ह्याच्यावरती ह्याच्यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. मी नव्याने काही सांगणार नाही, याच्यापूर्वीपासून मनसे करत असलेल्या प्रत्येक गोष्टी आम्ही मांडणार आणि त्याच्यावरती आम्ही पूर्वीपासून काम करतोय, तेच पुढे नेणार आहे, एवढंच आम्ही मांडणार. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे असतील, महापौर मुक्ता टिळक यांचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, तर कसं पाहता या दोन्ही तगड्या उमेदवारांना? ही दोन्ही मंडळी प्रशासनामध्ये होती, लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत होते. या दोन्ही मंडळींचा जो काही काम करण्याचा त्या भागातला अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला जनता सांगेल. तिथं मी म्हणून म्हणलं की गेल्या 25 वर्षात या भागात काही झालेलं नाही. जे फुटपाथ वाढवलेत ते सुद्धा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आत्ता वाढवलेत, म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्यांच्या प्रभागात आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवरती मी सातत्याने बोलेल. आज आम्ही अर्ज भरतो आहे, काल मुक्ताताईंनी भरला, अरविंद शिंदे पण थोड्या वेळात येत आहेत भरले. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या निवडणुकींच्या रणधुमाळीला 2 दिवसात सुरुवात होईल, हळूहळू आपण या सगळ्या विषयावर बोलूच. तर हे आहेत मनसेचे उमेदवार अजय शिंदे, यांनी अनेक विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र रुपाली पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी झालेल्या पाहायला मिळत नाहीत. कुठेतरी मनसेमध्येही नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस.